हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझे नाव सुनीता विराखोत, उपासना केंद्र फुलेवाडी कोल्हापूर। आनंदाचा हा महासागर प्रेम प्रेमकृपा अपरंपार करीन रक्षण निरंतर कैवल्य अपार दावता। हा माझ्या बापूचा महिमा। बापू आपल्या प्रत्येक लेकराला याची अनुभूती वेळोवेळी देतच असतो, त्यातलाच मलाही आलेला हा एक अनुभव। अनुभव तर भरपूरच आलेत खरं, त्यातला हा मी एक अनुभव सांगते। माझ्या मुलाचे लग्न 2013 ठरले, त्यावेळेस माझी पुतणी, एक वर्ष अगोदर लग्न झालेली माझी पुतणी अमेरिकेहून त्यासाठी आलेली होती। त्याच दरम्यान बापूही सांगलीला आले होते। आम्ही बापूंचं दर्शन घेण्यासाठी व बापूंना जमले तर आपण आमंत्रण पण देऊया म्हणून या उद्देशाने दर्शनाला तर गेलेलोच होतो, खरं आपण मिळाली आपल्याला संधी तर आपण बापूंना पत्रिका देऊन आमंत्रण देऊया याने गेलो। त्यावेळेस आम्हाला बापू कृपेनं बापूंचं दर्शनही झालं, चरणस्पर्श करायला मिळाला, बापूंनी वधूवरांना दोघांना जवळ घेऊन दोघांनाही आशीर्वाद दिले। त्याचवेळेस माझी पुतणीही तिनेही बापूंचे चरणस्पर्श घेतले। त्यानंतर सगळा कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर घरी आलो, एक आठ एक दिवसांनीच ती अशीच एक वर्षभरानी आलेली म्हणून म्हटली की मी तिचं सासरी तर कोल्हापूरमध्येच होतं, मी माझ्या सासरी जाऊन, शनिवारचा दिवस होता, मी सासरी जाऊन तशीच उपासनेला पण बापूंचं दर्शन घ्यायला येते म्हणाली। ती माझ्या सासूबाईंना घेऊन 2-व्हीलरवर बसली तर तिची गाडी अशी चळल्यासारखी झाली आणि तिला बॅलन्स आवरता आला नाही। सासूबाई माझ्या पडता पडता वाचल्या, मग ती माझ्या मिस्टरांनी ते बघितलं, जवळच घराजवळच हे झालं, माझे मिस्टर जाऊन त्यांनी तिला ती गाडी उचलली आणि हे केलं। तर मी काका मी जाते बरोबर घेऊन, तुम्ही काही काळजी करू नका, खूप दिवसांनी गाडी हातात घेतली म्हणून मला असं वाटत असेल। ती जवळजवळ म्हणजे 5 किलोमीटर तिचं सासरचं घर होतं तिथपर्यंत ती सासूबाईंना घेऊन गेली। तर ती कशी गेली तिचं तिला म्हणजे ती नंतर आम्हाला सांगायला गेली त्यावर विश्वास बसेना। तिला त्यावेळेस म्हणजे दोन आकृती दिसत होत्या, मग नंतर आम्ही म्हटलं की एखाद्या डोळ्यांचा प्रॉब्लेम असेल म्हणून डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवलं। इथे डॉक्टरांनी डोळे चेक केले, डॉक्टर म्हटले हा काय डोळ्याचा हे नाही आहे, हे मेंदूचा दुखणं आहे, म्हणून तिला MRI वगैरे करायला सांगितला। MRIमध्ये तिला तिच्या मेंदूमध्ये ट्युमर दिसला, जवळजवळ लिंबूच्या आकाराचा ट्युमर दिसला। आम्ही ते सगळे रिपोर्ट्स वगैरे 3-4 ठिकाणी डॉक्टरांची सल्ला वगैरे घेतला, तसं दादांच्याकडेही तो रिपोर्ट आम्ही दाखवला। मग दादा म्हटले काही घाबरायचं कारण नाही आहे, बघा तुम्ही कुठे कोल्हापूरमध्ये जर शक्य असेल तर कोल्हापूरमध्येच तुम्ही हे करा। मग त्या डॉक्टरांची नावं वगैरे आम्ही डॉक्टर सांगितली दादांना, म्हणाले काही हरकत नाही, तुम्ही तिथेही ऑपरेशन करू शकता, अगदीच काही तुम्हाला वाटलं तर तुम्ही मुंबईमध्ये पण येऊ शकता। तर आम्ही त्यावेळेस तिला असं सारखं विचारत होतो की तुला, ती एवढ्याशाही गोष्टीला घाबरायची काही झालं की टेन्शन घ्यायची, तिला आम्ही सारखं विचारायचं की तुला भीती वाटते का, टेन्शन येतं का, ती अजिबातही मला कशाचीच भीती वाटत नाही, काही वाटत नाही म्हणाली। तिचं ऑपरेशन एवढं जवळजवळ 5 ते 6 तासाचं ऑपरेशन झालं। डॉक्टरांनी अगोदर कल्पना दिलेली होती की तो जो ट्युमर होता की तो बोनला चिकटलेला होता आणि ऑपरेशनच्या दरम्यान काही होऊ शकेल, तिचा एखादा म्हणजे इंद्रिय म्हणजे जीभ कान किंवा मेंदूला पण इजा होऊ शकेल, त्यामुळे आम्ही आधीच तुम्हाला कल्पना देतो याची डॉक्टरांनी आम्हाला जाणीव करून दिली होती। आम्ही सर्वजण ती पहिल्यापासूनच बापूंचं म्हणजे दत्तबावणी हनुमान चालीसा वगैरे म्हणायचीच, आम्ही सर्वजण रोजचं पठण आमचं असायचंच। त्यावेळेस आम्ही सगळीजणं बापूंचा धावा करून ते ऑपरेशन व्यवस्थितपणे तिचं पार पडलं। ती डॉक्टरांनाही खूप आश्चर्य वाटलं की इतकं व्यवस्थित म्हणजे कसं हे झालं, तिला काहीही त्रास झाला नाही। एक थोडे दिवसांनी ती रिकवर झाली। त्यानंतर तिला असं वाटायचं की आपल्याला बाळ व्हावं, सगळ्यांची लहान मुलं बघितली की खरंच ती दोघंही घाबरायची की नको अशा परिस्थितीत आपली स्थिती कशी आहे, नंतर आपल्याला जर हे झेपलं नाही किंवा आपल्याला जर काही बाळाची जबाबदारी सांभाळता आली नाही तर म्हणून दोघंही घाबरत होती की नको हे करायला। तिने दादांना जाऊन विचारलं की दादांना मला अशाची इच्छा आहे आम्हाला दोघांना आणि काय करू, दादांनी सांगितलं बिनधास्त तू चान्स घे, तुला काही हे होणार नाही, तू काही हरकत नाही करायला, काय अजिबात घाबरू नको। त्यानंतर तिला त्या दोघांनी चान्स घेतला, प्रेग्नन्सी राहिली। त्या दरम्यान म्हणजे इतर स्त्रियांना माहिती आहे की किती त्रास होतात काय 9 महिने, खरं ती इतकी नॉर्मल होती की तिला साधं ओमिटिंगसुद्धा झालं नाही, एवढी नॉर्मल वावरत होती आणि तिची डिलिव्हरी पण व्यवस्थित। आता तिला 4 वर्षाची मुलगी आहे,
आणि ती पण हुशार आणि गोड आहे. त्याच दरम्यान माझ्या मुलग्याच्या लग्नाच्या लग्न ठरलं त्या दरम्यान आमच्यावर एवढी संकट आलेली की लग्नाच्या तिसऱ्या चौथ्या दिवशी अगोदर एक ऑपरेशन झालं. हिचं डॉक्टरांनी सांगितलेलं की हिची दोन ऑपरेशन करायला लागतील. लग्नाच्या अगोदर 8 दिवस एक ऑपरेशन झालं, तोवर लग्न झालं, तिसऱ्या का चौथ्या दिवशी माझ्या मिस्टरांचं अपेंडिक्सचं ऑपरेशन, लगेच 8व्या दिवशी परत हिचं दुसरं मोठं ऑपरेशन. त्याच्या अगोदर अशा एक एक घटना अशा संकट ही येतच होती. आम्हाला सगळेजणं म्हणायची की तुम्ही एवढं सगळं तुमच्या घरात एवढं चाललं, खरं तुम्ही सगळ्यांना तोंड देताय कसं? खरं तो सगळं काय करत होता, तो बापूच सगळंच हे करत होता की संकटावर मात करण्याचं बळसुद्धा तो आम्हाला तोच देत होता. म्हणूनच तारक मंत्र बापूंचा जो आहे, जो मन सामर्थ्य दाता, तो कितपत हे आहे ते सगळ्यांना त्याची हे आली अनुभूती आली आम्हाला सगळ्यांना. अशा प्रकारे आम्ही सगळी आता आनंदात आहोत, तीही खूप आनंदात आहे. श्रीराम अंबन्या.